ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरही जे मान्यवर त्यांच्यासोबत आहे स्थानिक नगरसेवक मेट्रोच्या दोन मार्गिकांच्या लोकार्पण आणि शाखा प्रमुख कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित आहेत. माननीय या ठिकाणी आता अजित पवार मुख्यमंत्री बोलणार आहेत, उपमुख्यमंत्री देखील या संदर्भात बोलतील अशी अपेक्षा आहे. मात्र मुंबईकरांना एक पाडव्याची भेट ही मेट्रोच्या या दोन मार्गिकांच्या रूपांमध्ये मिळालेली आहे. पश्चिम उपनगरांमधल्या प्रवाशांना खास करून याचा खूप फायदा होईल. हा पहिला टप्पा या दोन्ही मार्गिकांचा पूर्ण झालेला आहे. आणखीन एक टप्पा पूर्ण होणं अजून शिल्लक आहे आणि येत्या 6 ते 7 महिन्यात हा दुसरा टप्पा देखील पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. परिवहन मंत्री माननीय ॲडव्होकेट अनिल परब, शिवसेनेचे अनेक नेते, आमदार, पदाधिकारी आणि पर्यटन मंत्री देखील यावेळेला उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मंत्री असलम शेख देखील उपस्थित आहेत. दहिसर ते गोरेगाव पर्यंतचा हा जो टप्पा आहे या टप्प्यावर पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी प्रचंड असते आणि या वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा आता या भागामध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मिळू शकणार आहे. कारण या दोन मार्गिका पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या आहेत, त्या मार्गिकांचं लोकार्पण झालेलं आहे आणि या अनुषंगानं पश्चिम उपनगरातल्या मुंबईकरांची या वाहतूक कोंडीतनं अंशतः का होईना पण सुटका होणार आहे. सुखकर असा हा प्रवास मेट्रोचा या पश्चिम उपनगरातल्या मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. पश्चिम उपनगरात आधीच वर्सोवा ते घाटकोपर ही मेट्रो कार्यान्वित आहेच. याचा देखील खूप मोठा फायदा मुंबईकरांना होतोय. पश्चिम उपनगरातनं पूर्व उपनगरात जाणाऱ्या मुंबईकरांना या मेट्रोच्या गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येतोय. सोबतच वेळेची सुद्धा बचत होतीये, वाहतूक कोंडीपासून सुटका होतीये. त्यामुळं मेट्रोचं हे जे जाळ आहे मुंबई महानगर क्षेत्रात जास्तीत जास्त वाढवण्याचा स्थानिक महानगरपालिकांचा आणि अर्थातच MMRDA राज्य सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत 50 हून अधिक बैठका घेऊन 25 हून या कार्यक्रमासाठी आपण पाहतो आहोत अनेक मान्यवर उपस्थित आहेत. प्लॅन अंमलात आणणारे अनेक नगरायुक्त, माननीय SVR श्रेणी आमदार आणि या साहेबांना मी विनंती, खासदार देखील यावेळेला उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत. महाराष्ट्र राज्याचा आदरणीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे सर आणि आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार सर आणि तसेच तेच ते आवर्जून उपस्थित असलेले आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन देणारे आणि नगरविकास मंत्री श्री आणि आमचा अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे सर, औद्योगिक मंत्री श्री सुभाष देसाई सर आणि ट्रान्सपोर्टचं मंत्री आदरणीय अनिल परब सर आणि नेहमी MMRDAमध्ये दर आठवड्याला व्हिजिट देऊन आढावा घेऊन प्रश्न सोडवणाऱ्या श्री आदित्यजी ठाकरे सर आणि या उपनगराचा पालकमंत्री आणि मुंबई शहराचा पालकमंत्री श्री असलम शेख सर आणि उपस्थित खासदार साहेब आणि उपस्थित माननीय राज्याचा मुख्य सचिव साहेब आणि उपस्थित सर्व सन्माननीय आमदार, खासदार आणि उपस्थित सर्व अधिकारी आणि बंधू भगिनींनो, सुरुवातीला या कार्यक्रमाकडे आपण पुन्हा एकदा येणारच आहोत. मात्र एका पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेकसाठी थांबूया, लगेचच परतूया. बघत रहा न्यूज 18 लोकमान्य.